त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद जाण्यात पण झालेली आहे विरोधी पक्ष नेता राष्ट्रवादीचा होणार आणि तो धनंजय मुंडेच होणार शंभर टक्के कारण केलं आहे मला असं वाटत नाही की आता माझ्या माझ्या एकंदरीत थोडाफार अभ्यासानुसार असं वाटतं की जर राष्ट्रवादी विरोधी पक्षामध्ये गेली तर विरोधी पक्षनेता म्हणून तिथे अजित पवारांना राष्ट्रवादीकडून संधी दिली जाईल असं मला वाटतं हा मुद्दा पण आहे याचं कारण अजित पवारांनी आता जो थैथ केला मध्यंतरी तिकिटावरून तो परत रिपीट होईल नाही पुढे जाऊन जर विरोधी पक्षनेता पद जर आपण धनंजय मुंडेंना बघितलं त्यांना दिलं गेलं तर कुठेतरी परत अंतर अंतर्गत जे राजकारण आहे राष्ट्रवादी तिचं चव येण्याची भीती असेल नाही पण कसं माहिती आहे शरद पवारांची पॉलिसी आहे तुला माहिती आहे एकोणीसशे हे किती नव्याण्णव नव्याण्णव साली राष्ट्रवादीला दोन जागा जास्त होत्या आणि काँग्रेसला दोन जागा कमी होत्या म्हणजे एकोणनव्वद आणि अठ्ठ्याहत्तर असं काहीतरी आणि एकोणऐंशी आणि सत्याहत्तर असं काहीतरी होतं तर त्यावेळेला तर, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्याची शक्यता नव्हती विरासराव देशमुख मी मित्र होते तर त्याला ते, ते, ते म्हणाले की मी मुख्यमंत्री होणार म्हटलं कसे होणार राष्ट्रवादीचं होणार ते म्हणे नाही अजित पवारांनी ते जे त्यांचे अठ्ठ्याहत्तर निवडून आलेले आहेत त्यातले साठ आमदार बाजून आहेत असा शो शरद पवारांकडे केला तो पवारसाहेबांना आवडला नाही त्यामुळे त्यांनी जे अपक्ष निवडून आले त्या अपक्ष आणि काँग्रेस मिळून किती संख्या होते हे राज्यपालांना कळवा आणि क्लेम करा असं मला सांगितलं सांगितलंयू की शरद पवारांनी विलासरावांना सांगितलं की अपक्षबरोबर घ्या ते आमच्याबरोबर नाही तुमच्याबरोबर आहे असं दाखवा ती तुमची संख्या दाखवा आणि करा आणि केलं आणि म्हणून अजित पवार न होता विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले मी विटनेस आहे त्याला मी विटनेस आहे मला माहिती होतं आहे आणि प्रतापराव भोसले अध्यक्ष होते ते त्यावेळेला त्यांच्या घरातला माणूस होतो मी त्यामुळे मला हे सगळं कळत होतं दुसऱ्यांदा परत कधी झालं ज्यावेळेला भुजबळांना परत ते उपमुख्यमंत्री करायला निघाले त्यावेळेला दादानी परत असंच केलं जवळजवळ साठ पासष्ट काय जे त्यांचे आमदार होते त्यातले छत्तीस अडतीस चाळीस काहीतरी आमदार घेऊन दादा शरद पवारांकडे गेले आणि म्हणाले हे चाळीस लोक जर तुम्ही मला उपमुख्यमंत्री केलं नाही तर उद्यापासून स्वतंत्र गट करून बसते अशी धमकी दिल्यावर नायलाज आणि शरद पवारांनी भुजबळांचं नाव अनाऊन्स करायचं असताना अजित पवारांचं नायलाजांनी केलं अजित पवारांविषयी का कोण जाणे शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आढी आहे शरद पवार साहेबांच्या मनामध्ये किंतू आहे शरद पवारांना काहीतरी संशय आहे आणि याचं एक कारण माझ्या मते असं आहे की सुप्रिया सुळेच्या करिअरमध्ये अजित पवारांमुळे फार अडथळे आले घोटाळे आले अडथळ्यांमुळे तिची प्रगती झाली नाही ती चमकली नाही ती प्रॉमिनंट झाली नाही नाहीतर शरद पवारांनंतर सी जसं राज बाजूला पडला उद्धव पुढे झाला का बाळासाहेबांचा मुलगा होता म्हणून अगदी बरोबर तेच गणित त्यांना अपेक्षित होतं इकडे ते झालं आणि अजितमुळे अजित पवारांमुळे तर त्यामुळे यावेळेला आपण प्रेक्षकांच्या साक्षीने पहिलं लावूया मी सांगतो तुला असं वाटतं अजित पवारांना ते करतील मला असं वाटतं धनंजय मुंडेलाच ते करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण पाहिजे आणि ज्या दिवशी निकाल जाहीर होईल त्या दिवशी बाटरांची आघाडी घटली तीन हजारांनी तीन हजारांनी पुढे पण तीन हजारांनी असो पण ते तीन हजारांनी सध्या पुढे त्यांना चेज करणारा उमेदवार मनसेचा हा आहे पण तो पुढे अजून केला नाही आणि त्याच्या त्याच्या पायात बीडी आहे मनसेची तो मनसेचा नसता आणि दुसऱ्या कोणाचा असताना तरी पुढे गेला असता मनसेमुळे कसं आहे नॉन महाराष्ट्रीयन व्होट जे येत ना नाही जात बरोबर मुंबईमध्ये पण मी बघितलं आमच्या ठाण्यामधला अविनाश जाधवला मी पर्सनली ओळखतो डॅशिंग पोर्ग आहे एकदम डॅशिंग पोर्ग आहे आणि त्या तो उभं राहणार म्हटल्यावर ॲक्च्युली संजय केळकर पण आपला मित्र आहे त्याला पण जरा अस्वस्थता आली होती की हा एवढा डॅशिंग आहे कसं काय तर मी त्याला म्हटलं तू काळजी नको एक तर ठाण्यामध्ये जी जातीवार निहा संख्या आहे त्याच्यामध्ये तुझ्या जातीचे लोकच मुळामध्ये साठ हजार आहेत त्यामुळे ते तुला मिळणारच आहेत प्लस नॉन महाराष्ट्रियन उत्तर भारतीय किंवा गुजराती त्यांनी आता ठाण्यामध्ये एका गुजराती घरमालकाला मारलं योग्य कारणाकरता मारलं पण अयोग्य झाला निर्णय त्याचा गुजराती समाजामध्ये त्यामुळे ते लोक त्याच्याबरोबर जाणार नाही तू काळजी करून घेतोय तो आता संजय केळकर तर मला वाटतं हेव्हा ना जिंकण्याच्या मार्गावर पण असेल ह्याच्याही मार्गात तोच अडथळा आहे मनसेच्या उमेदवाराच्या की तो चंद्रकांत दादाने आणि चंद्रकांत दादा जर पडले ना चुकून नाही पडणार नाही पडणार शंभर टक्के आपण गॅरंटी देऊ शकतो चंद्रकांत दादा पडणार नाही याचं कारण जर ती कुलकर्णी निवडून येऊ शकते तर दादा कसे पडतील नाहीच पडू शकत ना ते ते, ते गणित तेवढा भाजपचा लॉयल वर्ग आहे तो त्यांना आणणार निवडून हे मागे पुढे म्हणून सोडून देऊ आपण पण माझं म्हणणं असं की मनसेवीजी दुसरा असता तर दादांना त्रास झाला असा मनसेवीजी दुसरा असता कुठला तर त्रास झाला असा इव्हन तिथे नाही कोथरूडमध्ये गमतदार गोष्ट अशी आहे की ब्राह्मण साठ हजार आहेत मतदान आहे ना एक लाख काहीतरी ऐंशी नव्वद हजार आहे ना त्यात साठ हजार ब्राह्मण आहेत एक रकमी वोट करतात तसेच दलित साठ हजार आहेत जर वंचितचा स्ट्रॉंग उमेदवार दिला ना तिथे कोणी तर त्यांनी फेस आणला असता इतर मतं मिळून त्यामुळे मला असं वाटतं की एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आता येणार आहे आपण मध्ये बातम्या आप बघूया जरा आणि yes. परत येऊया हो येस yes. निवडणुकीच्या या निकालाच्या चर्चासत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत कुठे जाऊ नका आम्ही पुन्हा येतोय परत येतोय आपल्याला चटपट निकाल देण्यासाठी पात्रा आणखीन खळबळ बातम्या सांगण्यासाठी आम्ही पुन्हा येतोय जसं अनिल सत्तेने सांगितलंय एक वेगळी खळबळजनक बातमी फक्त के वरती आम्हीच दिलीये आतापर्यंत ती कोणत्याही चॅनल वरती आलेली नाही असं अशाच बातम्या ऐकण्यासाठी आपण पात्रा एमकेन मराठी प्रतिबिंब वास्तवतेचं